हॅलो फ्रेंड्स आज आपण स्वीटकॉनपासून एक मस्त चटपटीत अशी रेसिपी बनवतो आहे त्यासाठी इथे मी दोन कप स्वीटकॉर्न घेतलेत हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत यात तीन ते चार कडीपत्त्याची पानं घालून पाणी न घालता हे जाडसर असं वाटून घेतलं आहे मी इथे अजिबात बारीक बनवायचं नाही आहे जाडसर असं ठेवायचं आहे हे मी एका बाऊलमध्ये काढून घेते आहे यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण मिरची पेस्ट अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धणे पावडर पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि दोन चमचे बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना हे जर जास्ती ओलसर वाटलं तर यामध्ये अजून एक चमचा बेसन आणि तांदळाचं पीठ तुम्ही घालू शकता मला हे थोडंसं ओलसर वाटतंय त्यामुळे एक चमचा बेसन आणि एक चमचा तांदळाचं पीठ मी अजून घालून घेते आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते तर हे मिक्स करत असताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे हे मिक्स झाल्यानंतर यातलं मिश्रण थोडंसं हातावरती घ्यायचं आणि ह्या अशा पद्धतीने त्याला वड्याचा शेप देऊन घ्यायचा हाताला तेल किंवा पाणी अजिबात लावण्याची गरज नाही आहे आता इथे मी तेल मीडियम हीटवरती गरम करून घेतलं आहे यामध्ये हा वडा सोडून लो मिडियम हीटवरती मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे हा वडा एक एक बनवून तेलामध्ये सोडायचे आहेत सुरुवातीला हे सगळे बनवून ठेवायचे नाहीत जस जसे लागतील तसतसे ते वडे बनवून लगेच तेलामध्ये सोडायचे आहेत याला आता मस्त असा कलर आला आहे हे तुम्ही बघू शकताय हे मी आता बाजूला काढून घेते लो मिडियम हीटवरती मी हे फ्राय करून घेतलं आहे तुम्ही जर या आपल्या रेसिपी बनवत असाल तर त्याचे फोटो काढून मला तुम्ही इंस्टाग्रामला टॅग करू शकता माझ्या इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर हे आता वडे तुम्ही बघू शकताय मस्त वरून क्रिस्पी असे झालेत आणि आतून छान सॉफ्ट असे झालेत मस्त क्रिस्पी चटपटीत कॉर्न वडा तयार आहे हा तुम्ही सॉससोबत खाऊ शकता असाच खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद